नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की हाऊ टू फाइंड द सोल्यूशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टोरायझेशन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फॅक्टोरायझेशन मेथड ऑलरेडी शिकलेलो आहोत, पण नुसती मेथड आपल्याला माहिती असून चालणार नाही, तर आपल्याला त्यामध्ये वेगवेगळे उदाहरणं जे येतात त्याचा आपल्याला अभ्यास असणं फार गरजेचं आहे. म्हणून काही एक्झाम्पल्स मी या ठिकाणी बोर्डवर लिहिलेले आहेत, ते नीट आपण ऑब्झर्व करूया आणि ह्या उदाहरणांचं सोल्यूशन कशा पद्धतीने काढायचं, ते सोल्यूशन काढताना माझी प्रोसेस कशी असेल, काय मी करेल या बाबतीत आपण विचार करणार आहोत. पहिलं जे एक्झाम्पल ते तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, देर आर थ्री टर्म्स एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू झिरो. हिअर इज ऑल्सो थ्री टर्म्स 2y² प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू झिरो. हिअर आर ओनली टू टर्म्स, हिअर आर ओनली टू टर्म्स अँड हिअर इज ऑल्सो टू टर्म्स. आपल्याला माहिती आहे की स्क्वेअर टर्म, मिडल टर्म अँड कॉन्स्टंट असे तीन भाग असतात. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू झिरो, दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग अशा प्रकारचं उदाहरण सोडवण्याचे काही साईन कन्व्हेन्शन्स आपण ज्याला म्हणतो ते मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेले होते. ह्या उदाहरणात आणि ह्या उदाहरणात थोडंसं कम्पॅरिझन करा, काय दिसतं आहे आपल्याला. तर ही जी स्क्वेअर टर्म आहे, ही स्क्वेअर टर्म आहे, याला इथे कोइफिशियंट आहे, तीन टर्म्स आहेत ऑलरेडी, इथे पण तीन टर्म्स आहेत, पण या x² कोइफिशियंट नाही आहे असं नाही म्हणता येणार आपल्याला, तो 1 आहे. कोइफिशियंट ऑफ x² इज 1. हिअर कोइफिशियंट ऑफ y² मीन्स स्क्वेअर टर्म इज 2 अँड हेन्स टू सॉल्व द सोल्युशन ऑर टू फाइंड द सोल्युशन ऑफ धिस टाईप ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन द प्रोसेस इज दॅट मल्टीप्लाय द कॉन्स्टंट टर्म विथ द कोइफिशियंट ऑफ द स्क्वेअर टर्म. मल्टीप्लाय कॉन्स्टंट टर्म विथ द कोइफिशियंट ऑफ द स्क्वेअर टर्म. नाव इन धिस एक्झाम्पल कोइफिशियंट इज 1 अँड दॅट्स वाय मल्टिप्लिकेशन इज 54. मीन्स स्प्लिट धिस 54 इन सच अ वे दॅट द प्रॉडक्ट इज 54 अँड सम इज मायनस 15. सम इज मायनस 15. नाव इफ वी टेक 9 अँड 6 देन मायनस 9 अँड मायनस 6 द प्रॉडक्ट इज 54. येस, प्रॉडक्ट इज 54 अँड सम इज मायनस 15. येस, अँड दॅट्स वाय दीज आर द फॅक्टर्स मायनस 9 अँड मायनस 6. नाव स्प्लिट द मिडल टर्म. नाव स्प्लिट द मिडल टर्म लाईक दिस, x² मायनस 9x मायनस 6x प्लस 54 इज इक्वल टू झिरो. दिस इज कॉल्ड एज अ स्प्लिटिंग ऑफ मिडल टर्म. देन टेकिंग आउट द कॉमन फ्रॉम टू टर्म्स अँड नेक्स्ट टू टर्म्स वी गेट, हिअर इज कॉमन इज एक्स अँड दॅट्स वाय राईट एक्स मायनस 9. हिअर इज कॉमन इज मायनस 6, टेक कॉमन मायनस 6. आता या ठिकाणी मायनस आल्यामुळे इथे मायनस होणार आहे, मग इथे काय उरेल तर फक्त एक्स. 54 डिवायडेड बाय 6 अँड दॅट्स वाय मायनस 9. साईन विल बी चेंज. बघा इथे मायनस घेतल्यामुळे हे प्लसचं या ठिकाणी मायनस झालं, इज इक्वल टू झिरो. एक्स मायनस 9 इट्स अ कॉमन अँड हेन्स राईट एक्स मायनस 9 इन अनदर ब्रॅकेट एक्स मायनस 6 इज इक्वल टू झिरो. वी ऑलरेडी नो दिस, एक्स मायनस 9 इज इक्वल टू झिरो ऑर एक्स मायनस 6 इज इक्वल टू झिरो अँड हेन्स एक्स इज इक्वल टू 9 ऑर एक्स इज इक्वल टू 6. दिस इज अवर सोल्युशन. एक्स इज इक्वल टू 9 ऑर एक्स इज इक्वल टू 6 इज अवर सोल्युशन. येस, नाव लेट अस ट्राय टू फाईंड द सोल्युशन ऑफ द नेक्स्ट इक्वेशन, दॅट इज 2y² प्लस 27y प्लस 13. 2 × 13 प्रॉडक्ट इज 26. नाव स्प्लिट धिस 26 इन अ सच अ वे दॅट द प्रॉडक्ट इज 26 अँड सम इज 27. येस, मीन्स राईट हिअर 26 × 1. 26 × 1 दॅट इज 26 अँड 26 + 1 दॅट इज 27. मीन्स स्प्लिटिंग द मिडल टर्म वी गेट 2y² प्लस 26y + y
आता बघा, वन वाय म्हणण्याऐवजी ऐवजी मी फक्त वाय म्हणतो, कारण इथे वाय हे व्हेरिएबल वापरलेलं आहे. प्लस 13 इज इक्वल टू झिरो. फर्स्ट टू टर्म्स टेक आउट द कॉमन फ्रॉम फर्स्ट टू टर्म्स. हियर इज टू वाय, सॉरी टू वाय इज कॉमन. हे बघा, इथे वाय कॉमन काढता येईल आणि टू कॉमन काढता येईल. वाय प्लस 13 प्लस ह्या दोन टर्ममधून काहीच कॉमन काढण्यासारखं नाही, म्हणजे काहीच काढायचं नाही का, असं नाही, तो वन काढायचा. म्हणून कॉमन इज वन अँड हेन्स वाय प्लस 13 इज इक्वल टू झिरो. मग इथे वाय प्लस 13 या टर्ममध्ये हा एक ब्रॅकेट आहे आणि या ब्रॅकेट आहे, तर हे ब्रॅकेट सारखे येतात. हा ब्रॅकेट कॉमन काढतो आहे आपण. वाय प्लस 13 इज कॉमन. कंसात काय उरेल, तर 2y प्लस 1 इज इक्वल टू झिरो. अगेन y प्लस 13 इज इक्वल टू झिरो मीन्स धीस ब्रॅकेट इज झिरो ऑर धीस ब्रॅकेट इज झिरो ऑर 2y प्लस 1 इज इक्वल टू झिरो. हेन्स y इज इक्वल टू मायनस 13 ऑर डायरेक्ट वी राईट हिअर y इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 2. का आलं मायनस 1 अपॉन 2, थोडासा विचार करा, आपल्याला समजेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल हे सोडवणार. आता प्रश्न उरला की 7m² प्लस 21m हे जे एक्झाम्पल आहे, हे मी स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू शकतो का, कशा पद्धतीने स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू शकतो? तर हा 21m जो आहे तो इकडे आणूया आपण. म्हणजे काय होईल इथे, 7m² मायनस 21m इज इक्वल टू झिरो. करेक्ट. आता इथे कोणती टर्म नाही आहे, कॉन्स्टंट टर्म नाही आहे. मग कॉन्स्टंट टर्म नाही आहे तर मग काय करणार आपण, तर इथे एम आहे, इथे एम आहे, इथे 7 आहे, इथे 21 आहे. मग 7 कॉमन काढता येईल आपल्याला दोघांमधून? येस, काढता येईल. एम कॉमन काढता येईल, म्हणजे टेकिंग आउट 7m इज कॉमन इन अनदर ब्रॅकेट एम मायनस 3 इज इक्वल टू झिरो. 7 इंटू 3 दॅट इज 21 मीन्स 7m इन ब्रॅकेट एम मायनस 3 इज इक्वल टू झिरो. दीज आर द टू फॅक्टर्स. विच आर टू फॅक्टर्स? वन फॅक्टर इज 7m and another factor is m minus 3. If 7m is 0 or m minus 3 is equal to 0, asa asu shakel. 7m is equal to 0 or m minus 3 is equal to 0 means ha 7 ikade bhagakara til manje 0 honar hai, manje m is equal to 0 or m is equal to 3. Asha paddhatine example. Ata kutlahi asha paddhatiche example ala tar kahihi ghabrun janyache karan nahi. Ithe aplyan 5m plus 6 is equal to 0 asa ala, sorry, 5m plus 6m is equal to 0 asa ala. Kay karnar mi, sorry, 5m² मग या ठिकाणी काय काय कॉमन काढणार? मी फक्त एम कॉमन काढणार. इथे येईल 5m प्लस 6 इज इक्वल टू झिरो, म्हणजे एम इज इक्वल टू झिरो ऑर 5m प्लस 6 इज इक्वल टू झिरो. मग पुढे तुम्हाला या पद्धतीने सोडवावं लागणार. म्हणजे कॉन्स्टंट टर्म नसेल तर कॉमन काढणे हा पर्याय त्याच्यामध्ये आहे. आता पुढच्या एक्झाम्पलकडे बघूया आपण. एम स्क्वेअर मायनस 11 या ठिकाणी काय झालं आहे, तर या ठिकाणी आपल्याला मिडल टर्म नाही आहे, मिडल टर्म इज ॲबसेंट. अशा वेळेस काय करूयात आपण, तर इथे दोन पर्याय असतात. पहिला भाग असा की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॅक्टर्स आपल्याला माहिती आहे, ए प्लस बी अँड ए मायनस बी. मग ह्या पॅटर्नमध्ये हे बसवता येईल का आपल्याला? तर येस, बसवता येईल. कशा पद्धतीने? तर एम स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 11 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. बरोबर. मग इथे काय येईल, तर एम स्क्वेअर मायनस रूट 11, सॉरी एम मायनस रूट 11 फॅक्टर्स पाडूया आपण याप्रमाणे, अँड एम प्लस रूट 11 इज इक्वल टू झिरो मीन्स एम मायनस रूट 11 इज इक्वल टू झिरो ऑर एम प्लस रूट 11 इज इक्वल टू झिरो. एम इज इक्वल टू रूट 11 ऑर एम इज इक्वल टू मायनस रूट 11. या पद्धतीने आपल्याला फॅक्टर्स त्याचे मिळतील. हा पण भाग अतिशय सोपा आहे. हा आपल्याला याच फॉर्म्युल्याच्या साह्याने करता येईल. कशा पद्धतीने करता येईल? 25m² मायनस 9 इज इक्वल टू झिरो असं आपण केलं. आता इथे 25 म्हणजे 5mचा हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि मायनस हा 3चा स्क्वेअर आहे इज इक्वल टू झिरो. पहिल्या कंसामध्ये काय येईल? 5m मायनस 3, नेक्स्ट 5m प्लस 3 इज इक्वल टू झिरो. हे फॅक्टर्स येतील आणि पुढे तुम्हाला प्रोसेस माहिती आहे, त्या पद्धतीने तुम्ही करणार आहात. आता दुसरी एक मेथड आहे याच्यामध्ये की जिथे मिडल टर्म नाही, समजा हेच उदाहरण आपण घेऊया, 5m² मायनस 9 इज इक्वल टू झिरो. आता मी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या पॅटर्नमध्ये मी ते बसवत नाही. मी काय करतो आहे बघा, सरळ 5m² इज इक्वल टू हा 9 इकडे आणतो आहे. येस,
हा प्लस होईल, मग इथे काय येईल तर एम स्क्वेअर इज इक्वल टू नाईन सॉरी 25 इथे, हां 25 एम स्क्वेअर मायनस नाईन, तर इथे काय उरेल 9/25 असं मला मिळेल की नाही बघा 9/25. मग आता एम स्क्वेअर, मग इथे म्हणूया टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट, इथे जर मी स्क्वेअर रूट घेतलं तर एम इज इक्वल टू, आता आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट सॉरी पॉझिटिव्ह असतं आणि निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट सॉरी पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह असतो आणि निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह असतो. म्हणून स्क्वेअर रूट हे नेहमी दोन प्रकारे असेल, एक तर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. मग इथे एम किती येईल तर 3^9 आहे म्हणून याचा स्क्वेअर रूट मी घेतो आहे, म्हणजे इथे येईल 3, इथे येईल 5. साईन काय येईल, प्लस ऑर मायनस, म्हणजे एमची व्हॅल्यू 1 येईल -3/5, नेक्स्ट व्हॅल्यू येईल 3/5. अशा दोन व्हॅल्यूज मला सहज काढता येतात. आता याच्यामध्ये या फॅक्टरायझेशनमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स जर आपल्याला आले तर हे अशा पद्धतीने सोडवावे लागतील. ओके, आपण सगळेजणं सोडवाल, नक्की याचे प्रॅक्टिस कराल, याची आम्हाला सगळ्यांना आशा आहे, खूप चांगल्या प्रकारे आपण ते करावं. धन्यवाद.